राज्य गुन्हे शाखेस हवा असलेल्या अफगाणिस्तानमधील सुफी मुस्लिम धर्मगुरूच्या हत्याकांडामधील मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदाराला राहुरी पोलिसांनी झडप घालून मुस्के आवळले आहेत त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुलांसह पाच जिवंत कारतूस हस्तगत करण्यात आले आहेत संतोष हरिभाऊ ब्राह्मणे वर्ष सत्तावीस राहणार समतानगर कोपरगाव गोपाल अळिंबा बोरगुले वर्ष सव्वीस राहणार चौडी जळगाव तालुका मालेगाव विशाल सदानंद पिंगळ वर्ष तेवीस राणार कोपरगाव असं अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावं आहेत बुधवारी सकाळपासूनच एका मोठ्या कारवाईत राहुरी पोलीस व्यस्त असताना ही कारवाई आटोपून जेवण करण्यासाठी राहुरी पोलीस घरी निघाली असता तो सदभंग पोलीस अधिकारी सज्जन नारेटा यांना नगर मनमाड राज्य महामार्गालगत असलेल्या हॉटेल सर्जावर गावठी कट्ट्यासह काही सराईत गुन्हेगार जेवण करण्यासाठी बसल्या असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर नारेटा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा या कारवाईकडे वळवला रात्री दहाच्या सुमारास हॉटेल सर्जावर जेवण करण्यासाठी बसलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांनी झडप मारली आणि त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन गावठी कट्टे पाच जिवंत काडतुसे आढळून आली हा संपूर्ण थरार हॉटेलमध्ये असलेल्या ग्राहकांनी बघितल्यानंतर त्यांची एकच तारांबर उडाली होती कुख्यात गुन्हेगारांना पकडल्यानंतर उपस्थित ग्राहकांनी सुटकेचा निश्वास सोडला डीवायएसपी संदीप मिटके राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे पोलीस उपनिरीक्षक सज्जन नारेटा अजनाथ पाखरे नितीन शिरसाट लिपाने कोटे आणि कांबळे आदींच्या पथकाने ही दाडसी कारवाई केली आहे तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सज्जन नारेटा हे करत आहेत न्यूज रिपोर्टर गोविंद पुंडगे एसनायन मीडिया राहुरी